अशी म्हणतात दान देणारा सर्वश्रेष्ठ असतो, आणि असेही म्हणतात की दान घेणाऱ्याचा हात खाली असतो आणि देणाऱ्याचा हात कधीही वर असतो. आजच्या गोष्टीचे नाम आहे दानाचे महत्व. एकदा एक शिक्षक एका तरुणासोबत गावी फिरायला गेले. त्यांनी रस्त्यात पाहिलं की एक जोडी बुटाची काढून कुणीतरी ठेवली होती. बाजूलाच एक शेत होते. ते बूट एखाद्या शेतकऱ्याचे आहेत असा कयास त्यांनी बांधला. तो शेतकरी आपले दिवसभराचे काम संपवून घरी जायच्या तयारीत होता. आता त्या तरुणाला वाटले की शेतकऱ्याची गंमत करूया. तो शिक्षकाला म्हणाला की गुरुजी, आपण हे बूट कुठेतरी लपवूया आणि त्या बाजूच्या झाडात लपून बसूया. शेतकरी आपले बूट नाहीत हे पाहून घाबरेल, तेव्हा किती मजा येईल. त्याच्या या बोलण्यावर शिक्षक गंभीर झाले आणि त्याला म्हणाले, एखाद्या गरीब माणसाची अशी गंमत करू नये. त्यापेक्षा आपण या बुटांमध्ये काही पैसे आणि नोटा ठेवूयात आणि लपून बसूया की शेतकरी आता काय करतो ते. त्या दोघांनी त्या बुटांमध्ये काही नाणी आणि काही नोटा टाकल्या आणि बाजूला ते लपून बसले. शेतकरी लवकरच आपले काम संपवून आपल्या बुटाजवळ आला. त्याने एक पाय बुटात टाकताच त्याच्या पायाला कठीण असा भास झाला. त्याने बूट हातात घेतला आणि पाहिले तर बुटात काही सिक्के आणि नोटा होत्या. त्याला खूप आश्चर्य वाटले. त्याने ते सिक्के आणि नोटा हातात घेऊन आलटून पालटून पाहिले आणि ही कुणाचे म्हणून तो इकडे तिकडे बघू लागला. त्याला दूर दूर पर्यंत कोणीच दिसत नव्हते. मग त्याने ते सिक्के आपल्या खिशात घातले. आता त्याने दुसरा बूट उचलला, त्यामध्ये पण काही नोटा आणि सिक्के होते. शेतकरी फार भावुक झाला. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. त्याने आपले हात जोडले आणि वर आकाशाकडे बघून म्हणाला, हे भगवंता, माझ्या वेळेवर मला मदत करणाऱ्या त्या अनोळखी व्यक्तीला माझा लाख लाख धन्यवाद. त्याची मदत आणि त्याचा तो दयाळूपणा यामुळे आज माझ्या आजारी बायकोला औषधे आणि माझ्या भुकेल्या मुलाला जेवण मिळू शकेल. शेतकऱ्याचे ते बोलणे ऐकून त्या तरुणाचे डोळे भरून आले. यावर शिक्षक त्या तरुणाला म्हणाले, तू शेतकऱ्याची गंमत करण्यापेक्षा आपण त्याच्या बुटात सिक्के आणि नोटा ठेवून त्याला जी मदत केली याचा तुला आनंद झाला नाही का. यावर तो तरुण मुलगा म्हणाला, आज तुम्ही मला जो धडा शिकवलात त्याला मी जीवनात कधीही विसरणार नाही. आज मला त्या शब्दांचा खरा अर्थ समजला. मला आजपर्यंत हे समजले नव्हते की जीवनात काही घेण्यापेक्षा देण्यामध्ये खरा आनंद आहे. देण्याचा आनंद हा खूप अप्रतिम असतो. मित्रांनो, खरेच एखाद्याला काहीतरी देणे यामध्ये जे सुख आहे ना, ते कुठल्याच गोष्टीमध्ये नाही. या गोष्टीतून आपल्याला ही गोष्ट शिकायला मिळते की आपल्या आपल्या क्षमतेनुसार काहीतरी दान केलेच पाहिजे आणि ज्याला मदतीची खरी गरज आहे अशा गरजवंतांसाठी जीवनामध्ये सतत मदतीचा हात पुढे केला पाहिजे. गोष्ट कशी वाटली नक्की सांगा. अशा सुंदर आणि प्रेरक गोष्टींसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.